नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा ही पाव्यास मिळालेली आहे तर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये लासलगाव व येवला बाजार समितीमध्ये ज्यावेळेस कांदाले लाव बंद झाले त्यावेळेस बाजारभाव नेमके किती होते ते जाणून घेणार आहोत मित्रांनो सकाळी लासलगाव येथे ज्यावेळेस कांदाले लाव सुरू झाले त्यावेळेस उन्हाळी कांद्याला सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर नवीन लाल कांद्याला दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी बाजारभाव हे सकाळ सतरामध्ये होते ज्यावेळेस बाजार बंद झाले त्यावेळेस उन्हाळी कांदा लासलगाव येथे सरासरी दोन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव उन्हाळी कांद्याला निघाला आहे तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल तीन हजार एकशे बारा रुपये क्विंटलपर्यंत आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघाले तर नवीन कांद्याचे जे सकाळी बाजारभाव दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत होते तेच दुपारी दोन हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत सरासरी बाजारभाव नवीन कांद्यालाही आज लासलगाव येथे निघाले आहेत तर नवीन कांद्याचे टॉप क्वालिटीचे काही वक्कल तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव बाजार लासलगाव येथे आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेला आहे एकूणच मित्रांनो लासलगाव येथे आज जुन्या व नव्या कांद्याच्या बाजारभावामध्ये चांगली सुधारणा ही पावायस मिळालेली आहे तर येवला येथे सकाळी ज्यावेळेस बाजारभाव चालू झाले त्यावेळेस उन्हाळी कांदा सरासरी दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तेच बाजारभाव ज्यावेळेस बाजार समिती बंद झाली त्यावेळेस दोन हजार चारशे एक रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे आज उन्हाळी कांदे हे यवला येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचे एक दोन वक्कल तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव एवढा येथे आज उन्हाळी कांद्याला निघालेले आहेत मित्रांनो एकूणच आज नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा ही चांगली दिसूनच आली तसेच लाल कांद्याच्या बाजारभावामध्येही लासलगाव येथे आज सुधारणा दिसून आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा